फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. काय केलंस तू? मी काहीच केलं नाही. खरं सांग काय केलंस तू? हे बघ खरं सांग, नाहीतर मी तुझी कसलीही मदत करू शकणार नाही. जीवावर बेतलंय तरी खरं सांगत नाहीयेस तू. ध्यान लावल्याबरोबर मला एक म्हातारी बाई दिसली आहे. काय केलंस तू तिच्या बरोबर? म्हातारी बाई? हो म्हातारी बाई. बोल सांग सगळं, नाहीतर तुझा सर्वनाश होईल. सांगतो बाबा, सांगतो मी सगळं. काय ते खरं सांगतो बाबा, मी त्या बाईचा सोन्याचा हार चोरला होता. संपलं सगळं, संपलं. मूर्खा ती म्हातारी बाई कोण होती माहितीये तुला? ती बाई काळी विद्या जाणते. काळी जादू केली आहे तिने तुझ्यावर. तो हार कुठे? माझ्याजवळ. ही थाव नडणार आहे तुला. खूप मोठी चूक केली आहेस तू. मृत्यूच्या खाईत लोटलेस तू स्वतःला. मला वाचव, मला यातून सोडवा बाबा, मला काहीतरी मार्ग सांगा बाबा. या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता एकच मार्ग आहे. तो हार कोणाला तरी देऊन टाक. मी हार विकू टाकतो. नाही, तू जर तो हार विकलास तर संपलास. हा काळ्या जादू पासून जर तुला सुटका पाहिजे असेल तर तो हार कोणाला तरी भेट दे, तरच ती काळी जादू त्याच्या पाठी लागेल आणि तुझा जीव वाचेल. आणि त्या माणसाचं काय होईल? मरेल तो, भयानक मरण येईल त्याला. तुझ्याकडे आता खूप कमी वेळ शिल्लक आहे, जा लवकर. कुणाल, असं किती दिवस नुसतं भेटत राहायचं एकमेकांना? मलाही आता फार कंटाळा आलाय या सगळ्याचा. मला वाटतं आपण आता हे प्रकरण इथेच थांबवलं पाहिजे. मी निघतो. कुणाल, तू काय बोलतोयस कळतंय तुला? मला वाटलं नव्हतं तू कधी असा वागशील म्हणून. मी मनापासून प्रेम केलं तुझ्यावर आणि वेळे गंमत केली मी तुझी. ऐक ना अगं, मला म्हणायचं होतं की आपण हे प्रकरण इथे संपवून टाकूया, म्हणजे आपण लवकरात लवकर लग्न करूया. मी आजच बोलतो आईशी. तू तू दुष्ट आहेस. आवडत तू किती हमरालास माहितीये मला. कुणाल,
तू खरंच आज आईशी बोलशील? म्हणजे तुला शंका वाटते? हा शंका नाही रे, पण समहाव मला असं वाटत की आपल्या लग्नाबद्दल आईशी बोलायला तू घाबरतोस. तू कधीपासून म्हणतोयस मी आईशी बोलतो मी आईशी बोलतो, पण आजपर्यंत एकदाही बोलला नाहीयेस. असं तुला वाटत मी घाबरतोय? ठीक आहे ना, मी आता फोन करतो आईला. अरे नाही ना, तुझ्या समोरच विचारतो ना मी. हॅलो. हाय मॉम. हा कुणाल, काय रे? मॉम मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. बर. तुला मी सांगितलं होतं ना माझ्या मैत्रिणीबद्दल, साक्षीबद्दल. तिचं काय? माझं तिच्यावर खूप प्रेम आहे आणि आम्हा दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि आम्ही लग्न. शट अप कुणाल, स्टॉप दिस नॉनसेन्स. मॉम कुणाल, अरे तुझ्या करता मी चांगलं स्थळ बघितलंय. शिकलेली मुलगी आहे, श्रीमंत आहे, दिसायला छान आहे. ती तुझी कोण मैत्रीण साक्षी की कोण? आता तिचं नाच सोड. अरे या मुली अशाच असतात. ते श्रीमंत मुलगा बघितला ना की त्याला घटवण्यासाठी. एक 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 मिनिट मॉम, मी नंतर बोलतो तुझ्याशी. साक्षी, साक्षी माझी मॉम खूप चांगली आहे ग. ऍक्च्युली तिने तुला पाहिलं नाहीये ना, एकदा तू तिला भेटलीस ना की तिथे तुझ्याबद्दलचे सगळे गैरसमज दूर होतील. मी आहे ना, नाउ स्माइल, स्माइल स्वीटहार्ट प्लीज. Well, anyway, मला ऑफिसला जायला उशीर होतो. ठीक आहे, मी ड्रॉप करतो तुला. हजारदा सांगितलंय की माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून, तरी पण घरी येऊन छळतात ते मला. त्याला बऱ्या बोलानं समजावून सांग. हे पण तुम्ही रागवू नका. बसा ना, बसा मॅडम. चल, मला नाही बसायचं. ओके, मला एक सांगा, तुम्ही आमच्या कंपनीकडनं घरासाठी लोन घेतलं होतं का? अगं घेतलं होतं चार दमड्या तुझ्या कंपनीतनं, त्या बदल्यात तुम्ही काय माझा जीव घेणार आहात काय? एक मिनिट थांबा, आपण रेकॉर्ड चेक करूया ना, म्हणजे ठरवता येईल काय करायचं ते. तुझ्या ते रेकॉर्ड बिकॉर्डचं राहू द्या, तुझ्या लोकांना सांगून ठेवा माझ्या घराकडे फिरकायचं. एक मिनिट, एक मिनिट, तुम्ही आधी हात खाली घ्या. मी शांतपणाने बोलतेय ना, माझ्याशी शांतपणेच बोला. अगं जा गं, शांतपणे बोल म्हणे. सिक्युरिटी, सिक्युरिटी, सिक्युरिटी. थोडी माझ्यावर दया कर अगं. हा माझ्यापासून माझ्या घराचं घेऊन घेऊ नको. तू अशी नाही ऐकायचीस, माझ्यापासून माझं घर हिरावून घेतलंस का? तू पण लक्षात ठेव, तू सुद्धा तुझ्या आयुष्यातला कुठलाही चूक कधी उपभोगू शकणार नाही. तुला कसलाही आनंद मिळू देणार नाही मी. तू 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 मला कधी विसरणार नाही, तू मला कधी विसरणार नाही, कधी विसरणार नाही, कधी पण विसरणार नाही. तू मला कधी पण विसर, मला कधी पण विसर, कधी विसरणार, कधी विसरणार, कधी विसरणार, कधी विसरणार, कधी विसरणार.
साक्षी काय करतेस? सर ऍक्च्युली लास्ट वीकचे रिपोर्ट जरा पेंडिंग होते, ते कम्प्लीट करते. ओके मी निघतोय. अगं माझ्या बायकोचा 4 वेळा फोन आलाय आणि आज जर मी घरी उशिरा पोचतो ना तर ती माझा जीव घेईन. एनिथिंग सिरियस? आज आमची एनिव्हर्सरी आहे ना. हॅपी एनिव्हर्सरी सर. थँक यू. साक्षी अगं तुझ्या नाकातून रक्त येत आहे. तू ढकललस मला. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? आय एम सॉरी सर. एक शब्दही बोलू नकोस. पण सर. शट अप. सगळं सोडून आलोय. माझ्या मॉमला माझ्या भावनांची कदरच नाही. तिला फक्त पैसा हवाय, पैसा. म्हणून ती माझं लग्न एका श्रीमंत मुलीशी करायला निघाली जिच्यावर माझं प्रेमच नाही. तिला मी ओळखत पण नाही. ती माझी मॉम नाहीये. कुणाल बस आता. माझ्या मॉमला माझ्या भावना कधीच समजणार नाही. ती एक स्वार्थी बाई आहे. कुणाल तू तुझ्या आईबद्दल बोलतोस? काय बोलतोस कळतंय का तुला? काही झालं तरी ती तुझी आई आहे, तिच्याबद्दल असं नाही बोलायचं. अरे त्या मुली बरोबर तुझं भलं होणार असं तिला वाटतंय म्हणून ती फोर्स करते ना तुला. तू प्लीज आत्ता घरी जा प्लीज.
तू का मला सारखं घरी जायला सांगतेस? तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे का? माझं आहे तुझ्यावर प्रेम, पण पण माझ्या प्रेमासाठी तू तुझ्या आईला सोडावंस हे मला नाही पटणार. हे बघ, एक वेळ आपलं लग्न नाही झालं तरी चालेल, पण माझ्यासाठी आईला नाही सोडायचं. Meet my mom. And mom, he's Sakshi. तुला मी म्हणालो होतो ना की एकदा तू साक्षीला भेटलीस ना की तुझे सगळे गैरसमज दूर होतील म्हणून. आता तरी साक्षी परीक्षेत पास झाली आहे ना? हो तर, अगदी 100%. ए कुणाल, जा बाबा इथून, आम्हाला दोघींना गप्पा मारू दे. जा. अरे हे बरं आहे, म्हणजे आता तुम्ही दोघी एक झालात, आता मला फुटवायला बघताय. साक्षी, कसला आवाज येतो? कसला आवाज? साक्षी, साक्षी काय होतंय? कसला आवाज येतो साक्षी? तुम्हाला येत साक्षी? बंद करा आवाज. साक्षी काय झालं? साक्षी काय झालं? साक्षी काय होतंय तुला? साक्षी काय साक्षी 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 उठ उठ साक्षी. बरं वाटतंय आता? काय झालं साक्षी? साक्षी काय झालं? साक्षी काय झालं? साक्षी साक्षी कुणाल, अरे काय झालं हिला? साक्षी अशी ओरडते काय? काय आई आहे ती? कुणाल, मी तुझी बाहेर वाट बघते. हा ठीक आहे. हे साक्षी, साक्षी शांत हो, शांत हो साक्षी. तू माझ्या मॉमकडे बघून किंचाळलीस का साक्षी? साक्षी साक्षी, डोकं ठिकाणावर आहे का तुझं? साक्षी काय झालं? ऑफिसमध्ये ते घडल्यापासून मला काहीतरी काहीतरी विचित्रच घडतंय कुणाल, मला भीती वाटतेय. काय घडलं ऑफिसमध्ये? ऑफिसमध्ये ना, तू पण लक्षात ठेव, तू सुद्धा तुझ्या आयुष्यातला कुठलाही सुख कधी उपभोगू शकणार नाही. तुला कसलाही आनंद मिळू देणार नाही मी. तू 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 मला कधीही विसरणार नाही. तू मला कधीही विसरणार नाही. डोंट वरी, आपण उद्याच त्या म्हातारबाईच्या घरी जाऊ, तिला भेटू, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. घराला कुलूप आहे, काय करायचं आता? एक्सक्यूज मी, एक म्हातारी बाई इथे राहते. कोण? ललित मावशी? हा. हो, तुम्हाला काही कल्पना आहे का ते आता कुठे असतील? ती कालच वारले. ते कंपनीवाले आले आणि त्यांच्या घराला सील करून गेले ना, त्या धक्क्याने तिने दारातच प्राण सोडले. बरं, तुम्ही कोण? त्यांचे नातेवाईक आहात का? नाही, नातेवाईक नाही, आम्ही ओळखत होतो त्यांना. बरं ठीक आहे. Oh!
साक्षी, साक्षी काय झालं? साक्षी तिथे कोणीच नाहीये. साक्षी तिथे कोणीच नाहीये. साक्षी तिथे कोणीच नाहीये. आता होती तिथे. हो तू तू शांत हो. होती तिथे. नाही आहे साक्षी. बघ ना ती लपली असेल इथेच कुठेतरी. साक्षी शांत हो. ती होती तिथे आता. मी बघितलं तिला तिथं. तिथे कोणीच नाहीये. चला आपण निघूया. तर तीच म्हातारी बाई आहे जिने त्या चोरावर काळी जादू केली होती. आणि आता आता तिने तुझ्यावर ह्या काळा जादूचा प्रयोग केलाय. काय? होय, जी म्हातारी बाई तुझ्या ऑफिस मध्ये आली होती तिनेच हा प्रकार केला. पण बाबा ती तर कधीच मेली होती. माहिती आहे मला, पण ही काळी जादू तिने मरण्या अगोदरच केली आहे. तिची कुठली तरी वस्तू तुझ्याजवळ आहे. ती वस्तू तुला लवकरात लवकर स्वतःपासून दूर करावी लागेल आणि दुसऱ्या कोणाला तरी द्यावी लागेल. म्हणजे म्हणजे ती काळी जादू त्याच्यावर उलटेल आणि तू त्याच्यातनं सुटशील. पण माझ्याकडे त्या म्हातारीची अशी कुठलीच वस्तू नाही आहे. तुझ्या घरी आहे ती वस्तू. तुमचं घर नीट शोधा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. लवकर शोधा ती वस्तू. बाबांनी सांगितल्याप्रमाणे एकही वस्तू घरात नाही. हो, पण त्यांनी सांगितलं म्हणजे त्या म्हातारीची एखादी वस्तू तरी इथे असायलाच पाहिजे. मला आता काही सुचतच नाहीये. साक्षी, तुझी पर्स कुठे आहे? पर्स? हा, तू ऑफिसला नेली होतीस ती पर्स. ती आण लवकर. एक मिनिट आणते. तिथे कोणीच नाहीये.
साक्षी साक्षी काय झालं साक्षी 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 तुला काही नाही होणार मी आहे ना चल तू थोडा वेळ आराम कर चल तुम्ही या ना आत या ना याबच लागलं घराचा नीट शोध घेतलाय हो सगळीकडे शोधलं पण आम्हाला संशयास्पद असं काहीच सापडलं नाही त्या म्हाताऱ्या बाईची कोणती ना कोणती वस्तू या घरात नक्कीच आहे म्हाताऱ्या बाईची कोणती ना कोणती वस्तू या घरात नक्कीच आहे तुम्ही नीट आठवा हो सांगितलं ना आम्ही अख्खं घर शोधलं पण आम्हाला अशी कुठलीच गोष्ट सापडली नाही साक्षी नीट आठव ती म्हातारी बाई तुला भेटायला आल्यावर काय काय होतं छोट्यातली छोटी गोष्ट आठव आठव साक्षी आठव माझा कोट हाच तो रुमाल याच रुमालावर त्या म्हाताऱ्या बाईंनी काळी जादू केली आहे साक्षी जोपर्यंत हा रुमाल तुझ्याजवळ आहे तोपर्यंत या संकटातून तुझी सुटका होणार नाही मग यावर काही उपाय यावर एकच उपाय लवकरात लवकर हा रुमाल कोणाला तरी देऊ द्या मैं कम इन सर
सरांना मी तो रुमाल गिफ्ट म्हणून दिला खरा, पण आता सरांना काही झालं तर? नाही नाही, कारण कारण तसं झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. आयुष्यभर माझं मन मला खात राहील. नाही नाही, असं होतं कामा नाही. ह्या संकटाचा सामना मला स्वतःलाच करायला हवा. काय झालं? काय झालं साक्षी? सर सॉरी, म्हणजे हे गिफ्ट दुसऱ्याच कोणाचं तरी आहे. हे दुसऱ्यालाच द्यायचं होतं, मी चुकून तुम्हाला दिलं. सॉरी सर, मी तुमचं गिफ्ट आणून देते तुम्हाला परत. सॉरी सॉरी सर, सॉरी. साक्षी, तुला तो रुमाल परत आणायची काय गरज होती? साक्षी, तुला विचारतोय मी. कारण माझ्या जीवावरचा धोका टाळण्यासाठी कुणा दुसऱ्या माणसाचा जीव धोक्यात घालायचा हे मला नाही पटलं. ते मलाही अगदी मनापासून नाही पटलंय. पण साक्षी, हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. ते कैवल्य बाबाने काय सांगितलं होतं आठवतंय ना? हा रुमाल जोपर्यंत तुझ्याकडे आहे तोपर्यंत तू संकटात आहेस. माझा जीव गेला तरी चालेल, पण पण दुसऱ्या कोणाच्या आयुष्याशी नाही खेळणार. साक्षी, तू मला कितीही समजवण्याचा प्रयत्न केलास तरी मी तो रुमाल कोणालाही देणार नाही. साक्षी, तो रुमाल तू कोणाला देऊ शकत नाहीस, पण तो रुमाल तुझ्याकडनं जायलाच हवा. आणि अशा परिस्थितीत एकच मार्ग आहे, त्या रुमालाची कायमची विल्हेवाट लावायची, आणि तीही आजच. सगळं ठीक होईल ना? मला मला भीती वाटते खूप.
काळी जादू, त्या बाईने तुझ्यावर काळी जादू केली आहे साक्षी. हा, काही सांगण्याची गरज नाही, मला सगळं काही समज. आणि बाहुली घेऊन Ah!
म्हणतेस ना तू? मी तुला सोडणार नाही, तुझ्यावर सुद्धा अशीच काळी जादू करेल. आता तू काहीच करू शकणार नाही. आजपर्यंत तुझ्याकडे असलेल्या काळ्या जादूचा वापर करून तू अनेक लोकांना बर्बाद केले. आता या शक्तीचा वापर तुझ्यावर मी कसा करते ते बघ. साक्षी जा, त्या भावलीला रुमाल बांध. आभार कसे मानू तेच कळत नाहीये. आज तुम्ही नसतात तर त्या दुष्ट आत्म्यांच्या तावडीतून माझी सुटका कोणी केली असती माहित नाही. या अशा दुष्ट आत्म्यांपासून तुम्हासारख्या लोकांचं संरक्षण करण्यासाठीच आम्ही जन्माला आलो. आता तुमच्यावरचं संकट दूर झालेलं आहे. आता तुम्ही बिनघोर घरी जाऊ शकता. सदा सुखी राहा. मी केव्हापासून शोधते तुम्हाला. तुम्ही इथे काय करताय? अहो, माझ्यावर